आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चारचाकी गाडी चोरणारा झाला गजाआड, 4 लाख रुपयांची स्विफ्ट गाडी केली जप्त. शहापूर पोलिसांची कारवाई. इचलकंजी येथे चारचाकी वाहनाची चोरी करून मुंबई येथे विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऋषिकेश पवनकुमार घोरपडे असं संशयिताचं नाव असून त्याच्याकडून 4 लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट डिझायर ही गाडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या मदतीने शहापूर पोलिसांनी केली. याबाबत योगिता अण्णासाहेब कागवाडे वय वर्ष 41 राहणार प्रियदर्शनी कॉलनी ओंकारेश्वर मंदिराजवळ यड्राव तालुका शिरोळ यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली होती. अधिक माहिती अशी की फिर्यादी योगिता कागवाडे यांच्या मालकीची स्विफ्ट डिझायर गाडी MH09 DK0074 ही दिनांक 17 जुलै रोजी रात्री राहत्या घरासमोर पार्क केली होती. संशयित ऋषिकेश घोरपडे यांनी दिनांक 17 ते 18 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सदर चारचाकी चोरून नेली होती. याबाबत फिर्यादी योगिता कागवाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक KN पाटील यांना खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार संशयित घोरपडे हा चोरीची गाडी मुंबई येथे विक्री करण्यासाठी घेऊन गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शहापूर पोलिसांच्या पथकाने नवी मुंबई येथे जाऊन नवीन मुंबई क्राईम ब्रांचच्या मदतीने संशयित ऋषिकेश घोरपडे याला चोरीच्या वाहनासह ताब्यात घेतलं. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक KN पाटील, पोलीस उपनिरीक्षक GK खराडे, RP यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक KL रजपूत, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, शब्बीर बोजगर, पोलीस नाईक अमर पाटील, गणेश खरपे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत, अमर कदम, सुकुमार बरगाले व आशिष मादनाईक यांनी केली आहे.